हेलो डियर स्टूडेंट्स, मायसेल्फ शिंदे मैम फ्रॉम एसएमएसएन जूनियर कॉलेज नंदुरबार। टुडे वी आर गोइंग टू लर्न सेकेंड लेसन फ्रॉम प्रोज सेक्शन। द टाइटल ऑफ द लेसन इज ऑन सेइंग प्लीज। दिस लेसन इज रिटन बाय अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर, दैट इज ए जे गार्डिनर। ओपन योर बुक्स ऑन पेज नंबर 13। Let us see icebreakers. In icebreakers, different activities are given for you. See the first activity. List the words of courtesy that we use in our daily life. Discuss them with your partner and explain the purpose of using each. See, what is the meaning of courtesy? Courtesy means polite behavior or polite gesture of remark. See, words of courtesy, this activity is given for you. Thank you, this word is given for you. Now we have to search different words which are related to courtesy. So let me tell you, please, this is the word. Excuse me, please. Excuse me, sorry, pardon, welcome. These are called as the words of courtesy. These words tell us importance of good manners and politeness. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रोज सेक्शनमधला दुसरा लेसन जो आहे ज्याचं टायटल आहे ऑन सेइंग प्लीज हा अभ्यासणार आहोत. हा लेसन लिहिला आहे अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांनी. सुरुवातीला आपण आईस ब्रेकर्समधल्या ॲक्टिव्हिटीज बघूया. या ठिकाणी पहिली ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे वर्ड्स ऑफ कर्टसी. कर्टसीचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की पोलाईट बिहेवियर, आपलं जे आपली वर्तणूक असते, नम्रतेची वर्तणूक, त्याला कर्टसी असं म्हटलं जातं. आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण कर्टसी दाखवण्यासाठी वेगवेगळे वर्ड्स वापरत असतो. त्यामध्ये थँक्यू हा खूप कॉमन वर्ड आपण वापरतो. प्लीज, थँक्यू. एक्सक्यूज मी, प्लीज. एक्सक्यूज मी, सॉरी, पार्डन, वेलकम. तर हे जे शब्द आहेत तर ह्याच्यातनं गुड मॅनर्स, चांगल्या शिष्टाचाराचं आपल्याला महत्त्व आणि नम्रतेचं महत्त्व या ठिकाणी समजतं. नाव सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. लिस्टेड बिलो आर अ फ्यू कॅरेक्टर ट्रेट्स ऑफ पीपल. सम आर पॉझिटिव्ह ट्रेट्स वाईल अदर्स आर नॉट. टेक राईट द वन यू फील आर डिझायरेबल. बघा, या ठिकाणी तीन कॉलम दिलेले आहेत. तीन कॉलममध्ये आपल्याला लोकांच्या स्वभावाची वैशिष्ट्य सांगितलेली आहे. तर ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य वाटेल तर त्या ठिकाणी तुम्ही राईट टिक करायची. नाउ सी दिस थ्री कॉलम्स. इन द फर्स्ट कॉलम, कनिविंग, इनसेन्सिटिव, स्लाय, ह्युमरस, नाय, बनेवलंट, दीज वर्ड्स आर गिवन. सो वी कॅन पुट अ राईट टिक बिफोर ह्युमरस अँड नाय. इन द सेकंड कॉलम, अग्रेसिव, स्कीमिंग, वाईस, इगोइस्टिक, मॅन्युप्युलेटिव अँड रूड. दीज वर्ड्स आर गिवन. सो वी कॅन पुट अ राईट टिक बिफोर द वर्ड वाईस. अँड इन द थर्ड कॉलम, बोस्टफुल, हंबल, सर्वाय, टेरिटोरियल, पॅट्रनायझिंग अँड जनरस. दीज वर्ड्स आर गिवन. सो वी कॅन गिव अ राईट टिक बिफोर द वर्ड हंबल अँड जनरस. तर हे जे शब्द आहेत चांगल्या स्वभावाची वैशिष्ट्य, त्यामध्ये आपल्याला जे योग्य वाटले तर त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये आपण ह्युमरस आणि नाय या दोन शब्दांपुढे राईट टिक मार्क केलेला आहे. दुसऱ्या कॉलममध्ये वाईज या शब्दासमोर पण राईट टिक केलं आहे. आणि तिसऱ्या कॉलममध्ये हंबल आणि जनरस या शब्दांसमोर आपण टिक मार्क केले. नाव सी द थर्ड ॲक्टिव्हिटी. एटिक्वेट अँड मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ पर्सन टू लिव्ह इन अ सोसायटी. रीड द following and put them in proper columns. Now see, six statements are given here and two columns are made. One is appropriate and another one is inappropriate column. So let us read these statements. बघा, या ठिकाणी आपल्याला सहा वाक्य दिलेली आहेत आणि सहा वाक्यांसाठी आपल्याला दोन कॉलम करायचे. एक आहे appropriate म्हणजे योग्य वाक्यांचा कॉलम आणि दुसरा आहे inappropriate म्हणजे अयोग्य वाक्यांचा कॉलम. तर बघा, फर्स्ट स्टेटमेंट, टू रिसीव फोन कॉल्स वाईल यू आर इन लेक्चर, इन अ लेक्चर और क्लास.
Now see, this statement is inappropriate. So let us put it in second column. Second statement, to knock before you enter your principal's office. This is appropriate statement. So let us put this statement in appropriate column. Third one, to thank the person who offers you tea or coffee. This is also appropriate statement. So let us put this statement in appropriate column. Fourth one, to be polite and courteous to others. This is also appropriate statement. Then fifth one, to leave the classroom without the teacher's permission. This is not good. So this is inappropriate statement. So let us put this statement in second column. And last statement, to occupy the seats reserved for ladies or physically challenged or elderly people on a bus or a train. This is also inappropriate statement. Now open your book on page number 14. See, on page number 14, writer's description is given here. Alfred George Gardiner. His nickname was Alpha of the Plough. He was English journalist, biographer and essayist. यांचा जन्म झाला आहे 1865 आणि मृत्यू झाला आहे अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांचा 1946. तर इंग्लिश लिटरेचरची वर्ल्ड फेमस पर्सनॅलिटी म्हणून ते ओळखले जातात. अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर इज नोन ॲज इंग्लिश लिटरेचर्स वर्ल्ड फेमस पर्सनॅलिटी. ही वॉज बॉर्न ॲट चम्सफर्ड इन एसेक्स इन 1865. He started his literary career as a journalist at the age of 37. बघा वयाच्या 37 वर्षी त्यांनी आपल्या जर्नालिस्टच्या करिअरला सुरुवात केली. His essays are uniformly elegant, graceful and humorous. The Pillars of Society, Pebbles on the Shore, Many Furrows and Leaves in the Wind are some of his best known writings. त्यांचं जे प्रसिद्ध लिखाण आहे त्यामध्ये द पिलार्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शो अँड मेनी फरोज ऑन द लिव्स इन द विन हे अतिशय प्रसिद्ध आहे. हिज युनिकनेस, त्यांच्या बघा लिखाणाची जी विशिष्टता आहे किंवा त्यांची जी क्वालिटी आहे बिंग ओनली वन, तर ती कशात आहे? लाईज इन हिज अबिलिटी टू टीच द बेसिक ट्रूथ्स ऑफ लाईफ. त्यांनी जीवनाचं सत्य त्यामधून समोर आणलं आहे आपल्या एसेजमधून. इन अम्युझिंग मॅनर, करमणुकीच्या माध्यमातून त्यांनी हे समोर आणलं आहे. ही रेज द क्वेश्चन ऑफ मोरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ, आणि आपल्या दैनंदिन जीवनातला जो मोरॅलिटीचा प्रश्न आहे तर तो त्यांनी यातनं समोर आणलेला आहे. मोरॅलिटी मीन्स वॉट? सेंटलीनेस और रायटियसनेस. इन ऑल सेंट प्लीज ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाईफ and emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. baga ha jo lesson ahe on saying please dayatna danni good manners so aplya samajik jivanatla je mahatva ahe te spashta kelele ani ta barobar kashavar jo dile ahe danni ki aplya dainandin jivanamade courtesy cha mahatva kiti ahe, politeness je ahe, namrata hi aplya vartanukimade avashyak ahe he sangitle ahe. He shows how polite speech and manners sweeten the atmosphere around. जर आपलं बोलणं नम्र असेल तर आजूबाजूचं जे वातावरण आहे तर ते सुद्धा कसं होत असतं, अतिशय त्यामध्ये एक प्रकारचा गोडवा निर्माण होत असतो. And how discourtesy and ill manners spoil or pollute it. आणि जर आपण उद्धटपणाने वागलो, रूडली वागलो, आपल्याकडे मानस नसतील तर हेच जे स्वीटन ॲटमॉस्फिअर आहे हे स्पॉइल होत असतो. So the title, basically the title says that the importance of please, good manners and benefits of the words related to courtesy. So dear friends, in the next video I will explain the lesson line wise. Let us stop here. Have a good time.